कात्रज देवरोड बाह्यवळण मार्गावरील वारजे येथील मुठा नदीवरचा पूल वडगाव पुलाचे रुंदीकरण व्हावे यासाठी माजी नगरसेवक सचिन दोडके 2019 पासून सातत्याने पाठपुरावा करत आहेत. त्यात आता वारजे ते कात्रज या टप्प्यात दररोज प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. या पार्श्वभूमीवर जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वडगाव पुलाखाली सॉइल टेस्टच्या कामाचा शुभारंभ खासदार सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून दोडके यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आला. मात्र त्यानंतर या कामाला वेग पकडत नसल्याने सचिन दोडके यांनी या एकाच आठवड्यात दोनदा नितीन गडकरी यांची दिल्लीमध्ये जाऊन भेट घेत या कामाचं भूमिपूजन करण्याची मागणी केली. नेमकी दोडके यांनी गडकरी यांच्याकडे ही मागणी का केली आणि दिल्लीमध्ये गडकरी यांच्याशी त्यांची काय चर्चा झाली सांगत आहेत सचिन दोडके. तत्पूर्वी दोडके यांच्या पाठपुराव्याचे व्हिडिओ वर आय बटन आणि व्हिडिओच्या शेवटी अथवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेले आहेत. पाहुयात काय म्हणतायत नगरसेवक सचिन दोडके. काय झालंय की संपूर्ण वारजे वडगाव परिसर तुम्ही जर बघितलं रोज संध्याकाळी मोठा जॅमिंग त्या ठिकाणी होते. जे आपल्या ब्रिजेसचं जे काम आहे त्या कामाचा फॉलोअप घेण्याकरता पाठपुरावा करण्याकरता गेल्या आठवड्यामध्ये सुद्धा गडकरी साहेबांची आपण भेट घेतली आणि त्याच्यानंतर पवारसाहेबांच्या विषयी कानावर घातल्यानंतर पवारसाहेब स्वतः गडकरी साहेबांबरोबर फोनवर बोलले आणि त्यांनी वाजे वडगावच्या विषयावरती गडकरी साहेबांना खास लक्ष देण्याकरता सांगितलं आणि त्याच्या अनुषंगाने गडकरी साहेबांनी काल मंगळवार रोजी आमची सकाळी मीटिंग आयोजित केली होती त्यांच्या निवासस्थानी. त्यावेळेला तिथे त्यांची भेट झाली आणि त्यावेळेला आम्ही त्यांना सगळ्या गोष्टींचं सिरियसनेस त्या ठिकाणी समजून सांगितलं आणि सांगत असताना त्यांना सांगितलं की तुम्ही थोडंसं लक्ष घातलं आणि भूमिपूजनाची जर तारीख लवकर दिली तर त्या ठिकाणी काम लवकर चालू होईल आणि लवकर ह्या ट्रॅफिक जॅमच्या समस्येपासून नागरिकांना दिलासा मिळेल. आणि त्यांनी आम्हाला असं सांगितलं की मी ताईंबरोबर बोलतो आणि ताईंच्या आणि आमच्या सगळ्यांच्या याच्यानुसार लवकरात लवकरची जी तिथल्या त्या भागातली वेळ असेल ती देऊन त्याचं लगेच भूमिपूजन करून टाकू आणि अशा पद्धतीने त्यांनी शब्द दिला. त्याचा परिणाम असा होणार आहे की मोठ्या प्रमाणामध्ये जर तुम्ही बघितलं तर हे टेंडर जे झाले हे जो तिसऱ्या महिन्यामध्ये झालेले आणि ते अजूनपर्यंत त्याची वर्क ऑर्डर नाही आहे. त्याची वेगवेगळी कारणं आहे, वेगवेगळी प्रक्रिया आहे. काही इलेक्शन असेल किंवा आचारसंहिता असेल किंवा पुढच्या ॲग्रीमेंटच्या गोष्टी काय डिझाईनच्या काही गोष्टी असतील पण त्या गोष्टी लवकरात लवकर होऊन हे ब्रिज लवकर चालू करण्याकरता जो पाठपुरावा करावा लागतो तो पाठपुरावा आम्ही त्या माध्यमातून करतोय आणि ह्या आठवड्यामध्ये आमची दोन वेळा दिल्लीवारी त्या ठिकाणी झाली आणि ह्या विषयाचं गांभीर्य संबंधित अधिकारी मंत्रीगण यांना आम्ही त्या ठिकाणी समजून सांगू त्यांच्यावरती सिरियसनेस हे समजून सांगण्याचा त्या ठिकाणी जास्त प्रयत्न करतोय. आपण काही दिवसांपूर्वी जे पायलिंगची टेस्ट झाली, पायलिंगचा आपण नारळही फोडला होता, त्याची सिच्युएशन काय आता कधीपर्यंत प्रत्यक्षात काम चालू होणं अपेक्षित? ॲक्च्युली त्यांनी जे टेंडर जे काढलं गेलं तर ते टेंडर 52 कोटी रुपयाच्या जवळपास ते टेंडर आहे आणि त्या टेंडरमध्ये डिझाईन जी बनवायची आहे ती सुद्धा त्या ठेकेदारांनीच बनवायची आहे आणि त्या ठिकाणी डिझाईन बनवायची असताना जे काही आवश्यक गोष्टी असतात म्हणजे पायलिंग असेल की त्या ठिकाणी खालचा जमिनीचा खालचा डेटा बघितला जातो किंवा त्या ब्रिजेस करण्याची जी त्या ठिकाणची परिस्थिती असते ती पाहिली जाते आणि मग त्याच्यावरून त्याचं डिझाईन बनवलं जातं आणि ते डिझाईन बनवल्यानंतर त्या प्रत्यक्षामध्ये त्यांचं ॲग्रीमेंट करून ठेकेदाराबरोबर ॲग्रीमेंट करून त्या ठिकाणी कामाची सुरुवात त्या ठिकाणी होत असते. तर ही जी प्रक्रिया जी लेंदी होती आहे किंवा त्यातला डिले थोडा थोडा होतो आहे ते अजून त्याचं स्पीड कसं वाढवता येईल ह्याच्याकरता आपण त्या ठिकाणी जास्त पाठपुरावा करतो आहे आणि त्याच्यामध्ये आनंदाची बाब अशी की बाबा ते ब्रिजेसचे काम चालू करायला ट्राफिकची कुठं अडचण नाही कारण का त्याचं कारण असं आहे की नदीच्या खालच्या बाजूला तो करायचा आहे, कुठलंही डायव्हर्शन वगैरे करायची त्याला गरज पडणार नाही अशी पण एक गोष्ट लक्षात आलेली आहे. त्याच्यामुळं आम्ही प्राधान्याने त्यांना असं सांगतो की नदीवरचा जो वारजेचा ब्रिज आहे तो पहिला करायला घ्या म्हणजे त्या ठिकाणी नदीचा ब्रिज जर मोठा झाला तर बऱ्यापैकी ट्रॅफिकला मोठा दिलासा मिळेल आणि त्यांनी असं सांगितलं की लवकरात लवकर म्हणजे थोड्या दिवसामध्ये त्याचं लगेच काम करून त्या ठिकाणी तो नागरिकांच्या ट्रॅफिक करता किंवा वहिवाटी करता तो वापरता येईल. तात्पुरता दिलासा म्हणून या वाहतूक कोंडीवर काय उपाययोजना केल्या पाहिजे त्याच्यावर काही चर्चा नाही? त्याची चर्चा आम्ही दिल्लीला नाही केली, त्याची चर्चा आम्ही महानगरपालिकेमध्ये केलेली आणि जसं तुम्ही मागच्या ह्याच्यामध्ये पाहिलं असेल की आम्ही वारजे चर्च जो आहे तो चर्चच्या परिसरामध्ये जे ढग आहे पावसाळी ढग तो तोडून त्या ठिकाणी 6 मीटरचा लेंथ आपण त्या ठिकाणी वाढवतो आहे आणि त्याच्यामुळे वारजे चर्चमध्ये पशी जे ट्रॅफिक जाम होतं आहे ते ट्रॅफिक जाम मोठ्या प्रमाणात दिलासा मिळेल कारण का त्या ठिकाणी 6 मीटरने आपला सर्व्हिस रोड वाढेल. तसंच
पलीकडची जी बाजू आहे त्याच्यामध्ये सुवर्णा हॉटेलच्या बाजूला जो आहे तर त्याच्यामध्ये सेम प्रक्रिया ती 6-6 मीटरने आपण तिथे रोड वाढवतोय. त्याच्यामुळे जे लॉक होते सुवर्णा हॉटेल असेल किंवा चर्च असेल तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले प्राधान्याने ते महानगरपालिकेचे त्याला पैसे आता आम्ही टाकलेत. त्याचं सगळे इस्टिमेट DPR वगैरे सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. NHAI ची आम्ही परवानगी देखील त्या ठिकाणी घेतलेली आहे आणि तोसुद्धा काम आता तुम्हाला महिन्याभरामध्ये चालू झालेलं दिसेल.